किंवा महिना अखेरीस पगार झाल्याचा अलर्ट बायकोच्या मोबाईलवर जातो. त्या दिवशी मात्र ते घरात जरा कॉन्फिडेंटली विचारते की मी जरा आज बसू का, खूप स्ट्रेस झालाय ग वगैरे असं. आणि एकंदर आकडाच हल्ली एवढा असतं की ती पण अगदी मोठ्या मनाने बर जा असा एक घरचा गेटपास काढतात ही लोक आणि बारकडे चालू लागतात. आतमध्ये जाईपर्यंत यांचे कॉर्पोरेट मीटिंग आणि प्रेझेंटेशन पाठवायचे वगैरे सगळं बॉस अक्षरशः त्रास देत असतो. बारानंतर तुला सगळं पाठवतो वगैरे असा मेसेज पाठवून ते एकदा टेबलवरती येऊन बसतात. आणि बसल्यानंतर जे ट्रान्झिशन सुरू होतं त्याची ही कविता आहे. कोणी अनुभव घेतला असेल तर एन्जॉय करा, नसेल तर काय काय होतं याचा वैधानिक इशारा समजा. की एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले, एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले, सशासारखे जिणे एकदम बाणेदार झाले. वरचं बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास, खड्ड्यात गेली नोकरी आणि तेल लावत गेला बॉस. वरचं बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास, खड्ड्यात गेली नोकरी आणि तेल लावत गेला बॉस. डोळ्यां देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा, मनातली सगळी कुंपण गळून पडायला लागली. डोळ्यां देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा, सैरावैरा धावत सुटला लगाम सोडून घोडा. मान झटकून फेकून दिली झापड चाकरमानी, कानात शिरलं वारं आणि डॅशिंग झाली वाणी. वाणी डॅशिंग कशी होती यांची माहिती आहे का, की बारमध्ये येताना हे असे खाली मान घालून येतात पण दोन सीट झाल्यानंतर वेटरकडे ज्या नजरेने बघायला लागतात ना. कानात शिरलं वारं आणि डॅशिंग झाली वाणी, नजरेत आली मस्ती, शब्द धा धा झाले. एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले, सशासारखे जिणे एकदम पाणीदार झाले. कसलं रेशन, कुठला महिना, कसले हप्ते विकते. आता ही कविता मी फक्त लिहिली आहे, सादरीकरण शिकायला मी संदीपकडे गेलो होतो की साधारण कसं बोलतात हे लोक. नंतर माझ्याकडे म्हणलं मी कसं बोलते रे, मला आठवतच नाही, तू मला करून दाखव तेवढंच करून दाखव. कसलं रेशन, कुठला महिना, कसले हप्ते विकते, मॅडच आहे बायको जायला काही बोलत असते. कोण म्हणतं घाबर तुम्ही, कोण म्हणत घाबरतो मी, किसकी आहे मौत, बघतोस काय वेटर मित्रा, होत अजून होत. दुसरा ग्लास संपता संपता टेन्शन पसार झाले, एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले, सशासारखे जिणे एकदम पाणीदार झाले. तिसऱ्या पेगा रिपीट तिसऱ्या बेगला थोडी थोडी स्लो झाली गाडी, फोन कुठे पॉकेट कुठे पडू लागली कोडी. पास झाली वाटलं तेही अगदी एकच क्षण, क्रेडिट कार्ड आठवलं आणि एकदम रिलॅक्स झालं मन. नंतर नंतर हेच सीन वारंवार झाले, एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले, सशासारखे चिणे एकदम पणेदार झाले. चार नंतर किती प्यालो काही आठवत नाही, म्हणजे इथलं कोणी गेलं का त्या समाधी अवस्थेला, उन्मनी अवस्था असते ती, म्हणजे अहिकातनं मन उडून जात. तो देतो आणि आम्ही घेतो, आता काय मोजायचंय त्याच्यामध्ये, फ्रान्समध्ये असत. चार नंतर किती प्यालो काही आठवत नाही, कधी कसा घरी आलो काही सांगवत नाही. आठवते की बेल सोबत केली हात घाई, आठवते की बेल सोबत केली हात घाई, दारात उभी बायको आणि तिच्या मागे आई. ओलांडून जाता जाता अवसान फरार झाले, आणि सशा मधले वाघ सिंह गप घर झाले.